स्पर्धा पार पाडाव्यात अशा सूचना खासदार शरद पवार यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादंगावर पडदा पडलेला आहे। पाहूयात ही बातमी। साताऱ्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या श्रेयवादातून दोन कुस्ती संघांमध्ये वाद निर्माण झाला होता, त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वी होणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती। मात्र अखेर खासदार शरद पवार यांनी दोन्ही संघटनांना सूचना करीत स्पर्धा यशस्वी करण्यात याव्यात असे सांगून या वादावर पडदा पाडला आहे। 4 एप्रिल पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार असून या स्पर्धेसाठी 2 कोटी रुपये खर्च येणार आहे। जवळपास 60 वर्षांनंतर साताऱ्यात होणाऱ्या या स्पर्धेत जवळपास 900 मल्ल भिडणार आहेत। स्पर्धेचे नियोजन नेटके व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन व क्रीडा विभागाकडून युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे। VM News मराठी सातारा।